नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बालाजी सोसायटी सेक्टर 5 ऐरोली नवी मुंबई इथे राहणाऱ्या सौ दीपाली सुनील धनावडे या वहिनींना भेटणार आहोत. काय म्हणतायत ऐकूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया धनावडे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. काय पाठ केलंय? उखाना. उखाना मग घ्या. अबोलीच्या फुलांचा सुगंध काही धरवाय ना. सुनीलरावांचं नाव घ्यायला शब्द काही सुचले ना. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. नमस्कार. आई. नमस्कार. नमस्कार. ननंदाई. या वहिनी त्या आमच्या इथल्या टीचर आहेत. त्या पण वहिनी. त्या आई. तिकडे मागे वहिनी आहेत. वहिनी आहेत. त्या ननंदाई. नमस्कार. तिकडे पण मागे आई आहे. नमस्कार. तिकडे काकी आहे. नमस्कार. हा भाजी. ही भाजी. ही पण भाजी. आणि ती पण भाजी. बरोबर. सुरुवात करूया गप्पात. कुठलं बालपण तुमचं? इथेच सेक्टर 16 ऐरोली. तर माहेरचं नाव काय? माहेरचं दीपाली मारुती कदम. कदम म्हणजे कुठले तुम्ही? महाबळेश्वरचे. महाबळेश्वर. तरी थंडी वाजते. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण घनसोली. तुमचं गाव कुठलं? गाव रोहाप. घरी कोण कोण तुमच्या? घरी आता आई वडील इथे, भाऊ असतो आणि वहिनी आणि त्यांची दोन पोलं. काय करायचे आई बाबा? आई वडील फायर ब्रिगेडमध्ये आहेत. आई हाऊस वाईफ आहे. तुमच्या घरी? माझ्या घरी पण आई वडील तीन भाऊ दोन वहिनी आणि मी. आई बाबा काय करायचे? वडील म्हातारीमध्ये आहेत आणि आई घर हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ. शाळा कशी होती तुमची? शाळा वगैरे सगळं व्यवस्थित होतं. अभ्यास वगैरे? हा ठीक होता. मीडियम. तुमचा? आमचा ओके. ओके ओके. ओके ओके. ओके ओके म्हणजे काय असतं? ओके ओके. ओके ओके म्हणजे वाचन. पण तुम्ही कधी शाळेत असताना शांत होता का? एकदम जरा नॉर्मल शांत. नॉर्मल शांत काय? शांत असायचं. शांत. शांत. मस्ती वगैरे? मस्ती वगैरे नाही. नाही मुलांनी करूच नाही मस्ती वगैरे. तुमच्या बाबतीत कसं? मी पण नॉर्मल शांत होती. अशी जास्त पण मस्ती कर असं नाही. 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 मग घरी कधी ओरडा वगैरे तुम्हाला? नाही. वडील आई वडील कधी ओरडायचे नाही. फक्त मोठ्या दादाला थोडी घाबरायची. तो थोडासा स्ट्रिक्ट होता. बाकी नॉर्मली सगळे नॉर्मल. आता कुठे असतो मोठा दादा? इथेच असतो पण तो आज आला नाहीये. नाही आला ऑफिसला. घाबराल म्हणून? नाही. तुमच्याकडे? आमच्याकडे वडील. वडील. वडिला. पण तुम्हाला कोणाची भीती वाटायची? वडिलांची. कधी फटका मिळालाय का? ते लहानपणी असताना एक दोन भेटायचे. नंतर नाही. एक दोन म्हणजे? एक दोन फटके भेटायचे फक्त. अभ्यास केला? अभ्यास नाही केला. तर त्या व्यतिरिक्त कधी? त्या व्यतिरिक्त बाकी कधी? तुम्हाला? मला नाही. कधीच नाही. कधी कधी ओरडणं नाही. मग भेट कुठे झाली? ऐरोलीतच. मी राहायला ऐरोली. मी राहते ना तिथेच. त्यांचं कॅटरर्स आहे त्यामुळे ते कॅटरिंग ऑफिस आहे. हा मग त्याच्यामुळे ते तिथे यायचे त्यामुळे माहिती होती. ओळख वगैरे होती आधीपासून. हा मग वगैरे. आणि नंतर नंतर नॉर्मली जास्त बोलणं वगैरे वाढलं व्हॉट्सअपवर वगैरे. कसं काय पण? आम्ही मी नवीन मोबाईल घेतलेला. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे कॉन्फिगर करायला मी गेलो. तुम्ही? मी गेलो. तुम्ही काय ऐरोली आय टी? तसं नाही. मला म्हणायचं आहे की ऐरोलीमध्ये तुमचं ऑफिस होतं. कुठल्याही मुलीने नवीन मोबाईल घेतला की तुम्ही जाऊन त्यांना ते करून द्यायचे. पहिल्यांदा ओळख कशी झाली? आधी अशीच ओळख होती. म्हणजे भावांना वगैरे ओळखायचे. मित्र होते त्यांचे त्यामुळे नॉर्मली तिथे ओळख असायची. ताईच कसं एकमेकांशी ओळख असतेच ना. हो काय मला नाही माहिती. होती आमची ओळख. आणि नंतर नंतर बोलणं वगैरे वाढलं. त्याच्यानंतर त्यांनी याच्यानंतर डायरेक्टली विचारलं. ते पुण्याला गेले. त्याच्यानंतर नॉर्मली चॅटिंग बंद झाली. नंतर मला डायरेक्टली विचारलं लग्न असेल का वगैरे. काय नाही पुण्याला गेलो तेव्हा जरा चॅटिंगवर वाटलं की बाबा हीच पोरगी आहे करावीशी. पुण्याला का गेला? पुण्याला ते जॉबसाठी म्हणजे नोकरीसाठी गेला. तेव्हा ह्याला मिस करायचा. तसंच मिस करायचं. मग तुम्ही काय चॅटिंग करायचे? हा व्हॉट्सअपवर वगैरे चॅटिंग. त्याचं हो
मग तुम्ही काय उत्तर द्यायचं? हा बोलायचो आम्ही. किती वाजेपर्यंत? रात्री रात्री 11-11:30 वाजेपर्यंत बोलायचो. हो पण चॅटिंग मध्ये असं फोनवर वगैरे? फोनवर नाही, कॉलेजमध्ये नाही. मग मग काय? मग घरी सांगितलं मी आई वडिलांना. डायरेक्ट? त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आईला सांगितलं मी आधी. आईनी मग वडिलांना बोललं. मग दोघांनी बेडरूम मध्ये घेतलं, मला बसवलं. घेतला म्हणजे घेतला नाही, असा घेतला ना, म्हणजे बेडरूम मध्ये बोलून विचारपूस केली काय बाबा. बरोबर आहे. मग बोलले पत्रिका वगैरे मागव. असं डायरेक्ट बोलले? हा डायरेक्ट बोलले. पण यांनी तुम्हाला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला अंदाज आला होता की हे प्रपोज करतील कधी? नाही, काहीच नाही माहिती. त्यांनी मला डायरेक्टली विचारलं होतं की लग्न करशील का, तर मी बोलली होती मी घरी काय बोलणार नाही, तुमच्या घरातून होकार आला तर मग माझ्या घरी सांगा. बरोबर आहे. मग त्यांच्या घरातून होकार आला लगेच. नाही तो ठीक आहे, पण हे एकदम उड्या नका मारू. दुकानाच्या बाहेर काय चाललं होतं तुमचं? कॅटरिंगच्या? नाही काही नाही. कोण कोणाकडे जास्त बघायचं? मी नाही कधी बघायची. तुम्ही त्यांच्याकडे नाही बघायचा? काय असं मैत्रीण होती म्हणून बघणं असायचं थोडंफार. यांना बघत होता तुम्ही? तुमच्या मनात होत? होत, थोडंफार होत. होत ना तुमच्या मनात? नाही, मी एक फ्रेंड म्हणून बोलायची आधी यांच्याकडे. बरोबर. मग नंतर व्हॉट्सअप चॅटिंग वरती वगैरे नंतर ते मला बोलायला लागले की हा तू प्रेमात पडशील बघ, तू माझ्या प्रेमात पडशील, असे डायरेक्ट बोलायला लागले. कसं काय तुम्हाला असं वाटलं? हा विश्वास होता? खूप बोलायचे, खूप बोलायचे मला. तसे काय हो? नाही ते असंच थोडं इमोशनल. काय 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 असतं ते? थोडं इमोशनल करायचं. मग हे काय टेक्निक वगैरे काय नाही, मग असंच थोडं सांगितलं तू बाबा प्रेम पडशील वगैरे. जरा जरा. हा मग काय म्हणाले त्या? मग नाही नाही हा मी पडले म्हणते. मग झालं. हा स्टार्टिंगला नाहीच होती मी, नंतर मग त्यांनी हो कधी झालं? हो हे लो म्हणजे आई वडील हो बोलले तेव्हाच हो बोलले मी. तोपर्यंत नाही? तोपर्यंत नकार होता. तोपर्यंत तुम्ही लोकांच्या लग्नात कॅटरिंग करत होता? हो ना. हो तसंच. आणि मग फायनली कधी होकार झाला? मग आई पप्पांनी मला इथे बोलवून घेतली. आमच्याबरोबर आमच्या शेजारच्या टीचर होत्या, त्यांना बोलवलेलं. आणि आम्हाला दोघींना विचारलं तर मला विचारलं सांगशील घरी, तर मी बोललेली नाही सांगणार. मग त्यांनी टीचरांना सांगितलं, टीचरांनी माझ्या घरी सांगितलं की असं असं मुलगा आहे तर तुम्ही बघा म्हणून वगैरे. तेव्हा वडिलांना वगैरे काहीच माहिती नव्हती. सांगितलं मग ते लोक इकडे आले वगैरे दुसऱ्या दिवशी वगैरे. मग त्यांचं डिस्कस वगैरे झालं, त्यातल्या त्यात माझं होत गेलं. त्यात आमची पत्रिका पण जुळत नव्हती. नव्हती? नव्हती. वडिलांनी विचारलं करायचं आहे का, मग त्यांच्या सपोर्टनी ते झालं. आधी पत्रिका जुळत नव्हती म्हणून विषय सोडलेला, पण नंतर नंतर नाही हो करायचंच आहे. तुम्ही दोघांनी ठरवलेलं होतं? दोघांनी ठरवलं. कधी ठरवलं होतं? आम्ही असंच भेटायचो आम्ही खूप. कुठे? वाशीला वगैरे भेटायचो, असे मॉलला वगैरे. वाशी? हा. म्हणजे हे चॅटिंगच्या आधीच आहे ना? नाही, चॅटिंगच्या नंतरच आहे. नंतर? अच्छा अच्छा. वाशीला भेटायचं? वाशीला वगैरे भेटायचं. पण मला सांगा किती वर्ष तुमचं हे प्रेम? नाही असं नाही, एक वर्ष 7 महिने होतं. म्हणजे 1 वर्ष आधी बोलायला लागलो आणि नंतर 7-7 महिने अफेअर होत. तुमच्या घरी तर काय सांगितलंच होतं? तुमच्या घरी काय? माझ्या घरी अफेअर असं कळलंच नव्हतं ना. टीचरांनी सांगताना असं सांगितलेलं की हा म्हणजे ओळखायचे ना, त्याच्यामुळे त्यांनी सांगताना असं सांगितलेलं की एक मुलगा हा आहे सुनील म्हणून, तर तुम्हाला आवडेल का दीपासाठी चालू आहे म्हणून त्यांच्या घरातल्यांनी विचारलं असं सांगितलं होतं. तर पप्पा वगैरे हो बोलले आणि ते फ्रँक होते, त्यामुळे त्या दिवसा काही प्रॉब्लेम नाही. सॉलिड प्लॅन केला तुम्ही. ह्याने उलटा पिक्चर केला आहे. ह्याने आधी प्लॅनिंग केलं, मग घरच्यांना सांगितलं, मग ते लव नाही अरेंज आहे असं तुमचं लव यशस्वी केलं. काय काय करतील आता? कसं बरं वाटतंय? कसा आहे स्वभाव त्यांचा? आहेत, मस्त आहेत एकदम. किती महिने झाले लग्नाला? लग्ना 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाली? खूप झाली. मला काल परवाच झालं असं वाटत. नाही नाही. 3 वर्ष झाले. कसा आहे स्वभाव? खूप चांगला. ते प्रेमळ वगैरे. कोणाचा? हिचा. तुमचा कसा आहे? माझा थोडा रागीट वगैरे. हे कधी सुरू झालं? हे आधीपासून होत आहे. काय हो? रागीट आहेत ते मला आधी माहित नव्हतं, पण नंतर नंतर. पण एवढे रागीट नाही आहेत, अगदी प्रेमाने काळजी वगैरे घेतात असं काही. पण चिडतात तेव्हा? चिडतात पण चिडले तरी ते स्वतःहून नॉर्मल होतं. त्यांच्याशी काही नाही बोललं ना की ते स्वतःहून. अच्छा, म्हणजे तुम्ही हे अवलंबलं? हा हा हा. माहिती आहे, जर जास्त हे करायला गेला का मग ते आणखीन राग वाढतो. मग लक्षात नाही द्यायचं. हा, मग लक्ष नाही दिलं की थोड्या वेळाने आपल्या नॉर्मल होत आहे. आणि पिक्चर वगैरे आधी? आधी पाहिलं होतं पिक्चर. एक कुठला? विद्या बालनचा होता. कुठला? नाव नाही आठवत. तुम्हाला काय आवडतं चित्रपटात? मला म्हणजे सुरुवात आवडते, मध्यंतर आवडतो की शेवट आवडतो? मला इंटरवल पर्यंत जे एंड असतो ना, तो
तो जरा जास्त वाटतो, इंटरेस्टिंग वाटतो. तुम्ही दोघांनी जे चित्रपट बघितले ते अख्खे बघितले का अर्धेच बघितले? इंटरवल पर्यंत आवडतो म्हणजे मग निघायला बरं ना. तिकिटाचा दर पण अर्धा असतो असं काय नाही. आता या इंटरवल मध्ये बघूया किती बक्षीस मिळणार या वहिनींना. हे 8 टॅग 8 वस्तूंवर ठेवा. बरं, असा कुठला क्षण आहे हो जेव्हा तुम्हाला वाटलं की हाच आपल्या आयुष्याचा जोडीदार? ते पुण्याला गेले तेव्हा. पुण्याला गेले तेव्हा तुम्हाला वाटलं? खूप मिस केलं ना तेव्हा. तुम्हाला कधी वाटलं की हीच आपल्या आयुष्याची जोडीदार? पुण्याला गेले तेव्हा. पुण्याला गेले तेव्हा. पण मला सांगा, लग्नानंतर कधी दोघे एकत्र पुण्याला गेले का? नाही, कधी एकदा घेऊन जा. एकदा गेलेलो म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे भावाकडे गेलेलो पुण्याला. होय ना. बरं, मला सांगा आता या खेळामध्ये 4 संधी आहेत. 4 संधीमध्ये 4 टॅग उचलायचे. त्यात जितके पैसे असतील तितके तुम्हाला मिळणार. जर 1 रुपया मिळाला तर वेळ सुरू झाली. 500 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 100 रुपये. 2000 रुपये. थांबा, आता घाई करू नका. 2600 रुपये जमा झालेले आहेत तुमच्याकडे. अभिनंदन. नमस्कार. बरं, या दोघांबद्दल यांच्या प्रेमकथेबद्दल आज तुम्हाला कळलं, पण त्याचबरोबर तुमच्या काय मनात भावना आहेत त्या आता आम्हाला ऐकायच्या आहेत. बोला. सुन, छान आहे, मन मिळाऊ आहे, पण पण विसरते, काही गोष्टी विसरते. हो, कधीपासून हा स्वभाव? काही सांगितले की आठवणच राहत नाही. पूर्वी बरं लक्षात राहायचो. अजून काय तुम्हाला हे जेव्हा कळलं तेव्हा काय म्हणजे? मला थोडासा धक्का बसला, पण नंतर मग त्याला विचारलं की आपल्याला आता लग्न करायचं आहे, मग पुढेच काय? तर मग म्हणाला की नाही, मला एक मुलगी मी बघितलेली आहे. तेव्हा मग सांगितले की अशी अशी मुलगी आहे. आम्हाला काही माहीत नव्हतं यातलं. त्याचं लग्न करायचा विचार केला होता आम्ही. तेव्हा बरं झालं लवकर सांगितलं. पण एरवी असं कधी बोललं नाही. काहीच नाही, तो जास्त बोलत पण नाही. लग्नाच्या आधीच सांगितलं. बोला, अजून कोण बोलणार आहे? मी तिची ननन. ती स्वभावाने खूप शांत आहे आणि खूप काम म्हणजे करायला सगळ्यांमध्ये मदत करते. सगळ्यांना सगळ्यात पुढे असते सगळी मदत करायला. तो पण शांत आहे. पण त्याने सांगितलं होतं हे काय चाललं हे तुम्हाला? नाही, आम्हाला पण नव्हतं. जेव्हा मम्मीने मला सांगितलं तेव्हा ते कळलं. तो बोलत पण नाही, तो मितपाशी आहे जरा त्याच्यामुळे. पण नंतर कळलं आम्ही आनंद केलं. हा, आम्हाला पण शॉक बसला कारण की तो बोलत नाही इतका आणि अचानक असं कळलं तर म्हणून म्हटलं जाऊ द्या, त्याचं करतं चांगलं आहे काहीतरी. अजून कोण बोलतंय? मी त्याचे वडील, सुनीलचे वडील आहेत. दोघाही चांगली व्यवस्थित आहेत, स्वभावानी चांगले आहेत. दीपाही चांगली आहे, नातवंडांना वगैरे लक्ष ठेवते चांगली व्यवस्थित. मोठ्या मुलांना 2 मुलं आहेत, बाकी सर्व चांगलं चाललेलं आहे. महिनीचा स्वभाव तर पहिल्यापासून चांगला आहे, पण यांचा पण स्वभाव खूप चांगला आहे. खूप मदत करतात आणि लग्न व्हायच्या अगोदरपासून मी यांना ओळखतो. पहिल्यापासून आमची मैत्री आहे. त्यानंतर ती त्याच्यामध्ये झाली, ती माझ्यानंतर जिजू झाले, नात्यामध्ये रूपांतर झालं. पण खूप चांगलं आहे. बरं, मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला? धन्यवाद सासू असरांना देईल, कारण त्यांनी मला खूप ॲडजस्ट केलं घरात. आणि सॉरी आई बाबांना पण. का? त्यांना मी सांगितलंच नव्हतं ना माझं अफेअर आहे किंवा काय. असं स्थळात कळलं, मग त्यांना आज कळालं तर थोडंसं म्हणून. आज आनंदी आहेत ते, समाधानी आहे. हो हो, ते समाधानी आहेत कारण खुश आहोत आम्ही दोघे म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? सॉरी आईला बोलेल, कारण की न सांगता वगैरे अचानक मी हे ठरवलं. आणि थँक्यू वडिलांना बोलले, त्यांच्या सपोर्टमुळे हे मी आज सगळं उभं राहिलं. हो ना. आणि तो मोबाईल त्याच्यासाठी तुम्ही गेले ते पण त्यांनी दिलं. छोटासा खेळ ज्याच्यामध्ये तुम्हाला धावपळ करायची आहे आणि आज या माऊलीला बक्षीस मिळवून द्यायचं आहे. 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस मिळणार, 7 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस मिळणार आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस मिळणार. तयार आहात? तयार. सज्ज? सज्ज. अक्षर कुठलं देऊ? कोणताही द्या. तुम्ही सांगा. कलर देऊ का? कलर रंग द्या.
पिवळा पिवळा चला रंग पिवळा वेळ सुरू झाली. तीस सेकंद झाले. एक मिनिट पूर्ण झालं. एक मिनिट राहिलेलं आहे. फ्रीजच्या वरती पप्पांचा टिफिन बॉक्स आहे बघा. 50 सेकंद राहिले. पप्पांचा टिफिन बॉक्स आहे. फ्रीज वरती टिफिन बॉक्स आहे तो बघा. आणि फ्रीज खोलला का वरती लिंबू आहे. टिफिन बॉक्स फ्रीजच्या वर. 30 सेकंद राहिली. 30 माझा कपाट खोलला समोरच आहे. 20 10 9 8 येलो शर्ट 6 5 4 3 नेल पेंट 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं. पिवळा डबा आणला. 1 ठेवा. फूल आणलंय. 2 नॅपकिन आणलंय. 3 उशी. 4 हा आहे. 5 केळा. 6 हळद. 7 आंबा. 8 लिंबू. 9 नेलपेंट. 10 साडी. 11 अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, कारण 5 वस्तू आणल्या. 7 वस्तू आणल्या म्हणून ही दुसरी भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून ही तिसरी भेटवस्तू सुद्धा तुमच्यासाठी. बरं मला सांगा, आज 3 अपेक्षा जर व्यक्त करायची वेळ आली मिस्टरांकडून तर कुठल्या करा? त्यांनी थोडा राग कमी करावा. मान्य करणार. दुसरं ते ऑफिसवरून आले नकाच. बहुतेकदा लॅपटॉपवर वगैरे जास्त असतात, बोलत वगैरे नाहीत, फॅमिलीसोबत मिक्स होत नाही, ते झाले पाहिजे. काम जास्त असतं कधी कधी, मग त्यामुळे बसावं लागतं. पूर्वी कसा वेळ काढत होते हो? जरा वेळ काढा. तिसरी अपेक्षा नाही, एवढे दोनच अपेक्षा होते. दोनच तिसरी नाही, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिला, हिनी राग कमी केला पाहिजे. स्वतःच बरं आहे मला. दुसरी, हिनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. मी येणार मग डॉक्टरकडे जाणार वगैरे. तिसरी अपेक्षा बाहेरची कामं असतील तर स्वतःची जबाबदारी घेऊन करून टाकलं पाहिजे. म्हणजे मी येणार, माझ्यासोबत जाणार, मग ते. बापरे, काय प्रेम आहे. त्यांच्याशिवाय जात नाही कुठे. त्यांची वाट बघत बसता. हा मोस्टली बघते वाट त्यांची, त्या आल्याशिवाय नाही जात. नाही जात. काय प्रेम आहे हो. एक चित्रपटच काढला पाहिजे. बरं, बाकी अजून काही म्हणणं नाही, काही मागणं नाही. अजूनही पुढे काय करण्याची इच्छा आहे? काही नाही, आमचे म्हणजे पुढच्या फ्युचरमध्ये पण स्वतःचं सगळं असावं. फॅमिली आहेच सोबत, तर फॅमिली सोबत असताना स्वतःचं घर किंवा स्वतःचं सगळं असावं. म्हणजे एक छान स्वतःच्या पायावरती उभं राहावं. काय वाटतं तुम्हाला? नाही, तुमची पण तीच इच्छा आहे. माझी पण तीच. व्हेरी गुड. आणि काळजी करू नका, घरातल्या मोठ्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. हां, तेव्हा त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत यासाठी शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि सिंको गोल्ड अँड डायमंड्स यांच्याकडून वहिनींना ही सोन्याची नग. सेंको गोल्ड अँड डायमंड्स क्राफ्टमनशिप फॉर यू, 80 वर्षाची कारागिरी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
प्रचंड उन्हाळा आहे आणि त्यामध्ये वातावरण तापतं आहे, म्हणजे घामाच्या धारा वाहत आहेत, पण तरीसुद्धा होम मिनिस्टरचा कॅमेरा घरात गेला की हास्याचा, आनंदाचा, सुखद असा गारवा प्रत्येक घरात मिळतो आहे. असाच गारवा तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आता स्क्रीनवर दिसतं आहे त्या पद्धतीने आपलं नाव नोंदवा आणि होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हा. लवकरच येतो आहे तुमच्या घरी असं म्हणत आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.